हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे। अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तयाठवीता महापुण्यराशि नमस्कार माधा सद्गुरु ज्ञानेश्वरासि। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु सखाराम महाराज की जय। सद्गुरु बाबा महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। काल आपण पाहिलं की आपल्याला सुद्धा चार मुख आहेत, दुसऱ्याला ऐकू येते ती वाणी वैखरी असं आपण शेवट ऐकलं। आज माऊली नेवासाच्या मंदिरामध्ये समाजाला विश्वाचा पसारा हा जणू काय भातुकलीचा खेळ आहे। आता भातुकली आपल्याला माहिती आहे, लहान मुलं खेळतात। या विश्वामध्ये भातुकलीचा खेळ खेळून परमात्मा माया परमात्म्याच्या मायाला परमात्मा दमवतात, म्हणजे मायेला अगदी हलवून टाकतात। ज्या मायेनं ह्या विश्वाचा खेळ निर्माण केला त्याच मायेला आपल्या हातानं या विश्वाच्या संसाराचा चट्टापट्टा करते, त्याच पसाऱ्यानं माया थकून जाते। जो जसं एखादी बाई अगदी पायका पायावर उभरून सगळा संसार वाढवते नातू पंतपर्यंत, पण नंतर म्हणते मी थकली, तशी ही ईश्वराची माया सुद्धा थकून जाते। आता परमात्म्याच्या स्वरूपामध्ये तिला लीन व्हावं लागतं। अशी जी माया आहे विश्वमोहिनी, ही थकली किला परमात्म्यात विलीन व्हावं लागतं। म्हणून माया सुद्धा खरी नाही आहे, त्या मायेच्या मागल्यानं जी थकून जाते ती आपल्याला सांभाळेल कसं। एखादा 50 वर्षाचा मुलगा आजारी असतो आणि आई जवळ बसलेले, आई अगं मला वाचव ग, मला बरं कर ग, आई रडते पण त्याला काही सांभाळू शकत नाही, शेवटी तिच्या समोर तो चालला जातो। 5-6 महिन्यात आई बारीक होते पुत्राच्या शोकानं, पण काही करून। तशी ही विश्वाची माया, या विश्वाचा सगळा खेळ रचते आणि थकून जाते आणि शेवटी ईश्वरामध्ये विलीन होते। म्हणून संत महात्मे काय करतात, परमात्म्यामध्ये विलीन करण्याचा प्रयत्न करतात। आता तुम्ही ऐकलं, नाही ज्ञानेन, ज्ञानाशिवाय भगवंतामध्ये मिळता येत नाही, पण ते शाब्दिक ज्ञान नाही। ज्या ज्ञानानं आत्मसमाधान होतं आणि आत्मसमाधान झालं की मनुष्य तृप्त होऊन जातो।
या मायेचा पसारा जो आहे तो सगळ्यांना समाधान देईल असं नाही आहे. मग त्याचा तितकाच विचार करायचा आणि आपण तृप्त होत राहायचं. कोणी कधी विचारलं कसा मस्त चाललाय? कारण या मायेच्या पसारामध्ये काही ना काही उणीव असतेच. आपल्याला असं वाटतं हे झालं की झालं, हे झालं की झालं, हे झालं की झालं. नाही, ते कधी होत नाही. कारण हा खेळ आहे. हाय काय आहे? खेळ आहे. विश्वाचा विस्तारा खेळ खेळण्यासाठी परमात्मा मायेचा अंगीकार करतात. या विश्वाचा खेळ खेळायचा आहे, करायचा आहे, त्याप्रमाणे जसं लहान मुलं सगळं रस्त्यात जेवूही घालतात, जेवतात ते आणि शेवटी सगळा खेळ गोळा करतात, त्याप्रमाणे या मायेकडून सगळ्या विश्वाचा पसारा परमात्मा निर्माण करतो आणि शेवटी माया थकून जाते. आणि माया थकून गेली की माया परमात्म्यामध्ये मिळून जाते. आत्ताची बातमी आहे ना, पालघरला 2 वर्षापासून सारखे धक्के बसताय. आजही बसले पण अजूनही सापडत नाही की का धक्के बसताय. कारण तो विश्वाचा खेळ आपण पाहिलं उत्तरांचलमध्ये. धनाधन घर दार मूर्त्या बिरत्या घेणं देणं सगळं 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 गंगेला मिळालं. त्याच मायेने एवढ्या डोंगरांमध्ये बिल्डिंगा बांधून एसी रूम करून टाकलं. ते 2 दिवसामध्ये सगळे सपाचट. असा हा मायेचा खेळ आहे. एवढ्या कठीण वातावरणामध्ये सिमेंट गेलं, लोखंड गेलं, सगळं गेलं, सगळ्या सुविधा गेल्या आणि सगळ्या हा खेळ झाला. हा खेळ झाला. आता मायेकडून परमात्मा मायेचा अंगीकार करतो आणि मायेकडून या विश्वामध्ये सत्वरज आणि तम 3 फाशांनी विश्वाच्या पटावर सारी पाट खेळत बसतो. हे 3 गुण काढतो परमात्मा, सत्व रज तम, आणि याच्याने सगळा खेळ कळतो. म्हणून संत काय सांगतात, सत्व रज आणि तम याच्या पलीकडे जा म्हणजे माया त्रास देत नाही. माया त्रास नाही देत. मग या 3ही पलीकडे कोण गेलाय? दत्त दत्त इसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तूपणाची झाली वळवण एका जनार्दने श्री दत्त ध्यान. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. असा सद्गुरुनाथ या 3ही गुणांच्या पलीकडे घेऊन जातो. म्हणून 3 गुणांच्या लीलेचा आनंद उपभोगतो तो परमात्मा या लक्ष्मीचा पती बनला. जो या 3 गुणांना उपभोगतो तो त्रैलोक्याचा विधाता परमात्मा आहे. हे त्रैलोक्य त्याने निर्माण केलेलं आहे. आता परमात्म्याच्या आज्ञेनं सर्वव्यापी आकाश बनलेलं आहे. हे जे बनलेलं आहे याला परमेश्वराची आज्ञा आहे म्हणून आकाश बनलं. आकाशोत्पत्ती परमेश्वराच्या आज्ञेनं हे आकाश बनलं आहे. वाऱ्याला स्वतःशी सतत खोखोचा लपंडाव करायला सांगितलंय. इथे काही तिथे काही तिथे काही तिथे काही तिथे काही करत आणि असंच फिरायला सांगितलंय वाऱ्याला. वाऱ्याचं जीवन अग्नीला प्रज्वलित करण्याकरता आहे. कारण जगात अग्नी पाहिजे, मग तो प्रदीप्त कोणी करायचा? वाऱ्याने.
लाकडे एकमेकावर घासली गेली, वारा सुटला, लाकडे घासली गेली की अग्नी प्रदीप्त होऊन जात. गारगोट्यांचं वर्णन केलंय, घर्षण झालं की अग्नी प्रदीप्त होऊन जात. किंवा कोणत्याही निमित्ताने अग्नीचं आवाहन केलं की अग्नी हात जोडून प्रगट होतो देवापुढे. उद्या सकाळच्या प्रवचनामध्ये या बाणासुराच्या याला अग्नी देवता रक्षण करत होतो, शंकर रक्षण करत होते. आता उद्या सकाळीच येईल प्रवचनात. बलरामाने पाहिलं की आता हा चारी बाजूने अग्नी पेटलेला आहे, घुसायचं कसं, युद्ध तर करायचं आहे. मग भगवंताला विचारलं बलरामदादाने, कृष्णा काय करायचं, म्हणाले आता काय घडतं ते बघा. गरुडावरून खाली उतरले भगवान आणि गरुड गंगेवर गेले आणि आपले जे तोंड होते ते हजार गेले. गरुडाला एक तोंड असतं, इकडे 500 आणि इकडे 500, आणि गरुड पोटभर गंगा प्याला. म्हणजे गरुडाने काय केलं, आग विझवण्याचा बंब बनले गरुड. जसं आता हेलिकॉप्टरमध्ये पाणी भरतात आणि जंगलामध्ये आग लागली की ते पाणी वरतून सोडतात, तसं हे देवाचं हेलिकॉप्टर गेलं गंगेमध्ये, सगळं गंगाजल भरलं आणि सोडलं. मग लोक गरुडाची स्तुती करू लागले. गरुड म्हणे, अरे चोचेत पाणी किती येणार आहे. गरुड काय सांगतवा, म्हणे मग मला निमित्त बनवलं आणि आकाशातून गंगा या गावात पडली म्हणून आग्ने विजला, माझ्याने विजला नाही. गरुडाला कळून गेलं की हे देवाला दाखवायचंय की माझा गरुड करतोय, पण प्रत्यक्षात कोण करताय, परमात्मा. कारण देवाला खेळ करायचा आहे. अरे त्या बाणासुराला असं उचलून घेतलं असतं, असं टाकून दिलं असतं, पण नाही नाही, खेळ करायचा, युद्धाला जायचं, सगळं करतो, समजू द्यायचं नाही मी करतोय. अग्नी हात जोडून उभा राहिला देवाच्या समोर, पाण्यानं पर्जन्यावर पृथ्वीवर पडावं एवढ्याकरता नदी नाले ओढे हे वाहत राहतात. पाणी उन्हानं वाळून मेघाच्या रूपात रूपांतर करून घेऊन पुन्हा पृथ्वीवर उड्या मारतं. पृथ्वी वर्षकाळामध्ये आनंदित होते आणि नदी नाले सुजलाम होतात, झाडं झुडपं उगवतात आणि खेळ सुरू होऊन जातो. पा शरद ऋतूचा खेळ, लगेच होळी झाली की उदास, बघा सगळं अरण्य, हा खेळ आहे. डोंगरावर ऋषीमुनी राहतात पावसाच्या पाण्यामध्ये, सूर्याच्या प्रखरतेनं, हिवाळ्यामध्ये थंडीनं, जग हलू नये याकरता प्राण्यांना राहायला मिळावं, झाडं वाढावी, स्वतःच्या शरीरावर खेळू द्यावं म्हणून परमात्मा हाल अपेष्टा सहन करून निसर्ग मर्यादा समुद्र मर्यादा आपल्या ताब्यात ठेवतो. जसं राजाचं काम आहे, पा तुम्ही आता आधुनिक पद्धतीने मोठमोठे असे स्थानं बनवणं चाललंय की ज्या ठिकाणी हजारो लोकांनी येऊन आनंद घ्यायचा. वा गाढवासारखे गोळ्याला लोळता तसं नाही, निसर्गरम्य निर्माण करायचं आणि त्याच्यामध्ये माणूस रमला पाहिजे, कारण मनुष्याला आनंदाची फार गरज असते. पाच मी आता ते मध्ये बंद होतं फिरणं, लोक आता इतके फिरायला गेले की अरे रे 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 रे, 2 दिवस सुट्टी मिळाली की चालले लोक, कारण 8-9 महिने झाले हा खेळ आहे देवाचा. हा काय आहे, खेळ आहे. साधू संतांना 8-9 महिने मध्ये राहून त्यांना कोणी विचारलं का तुम्हाला नाही वाटत गवार, नाही म्हणे हे तर मस्त आहे, एकांत यांचा खेळ वेगळा, यांचा खेळ वेगळा. कारण विश्वाच्या खेळामध्ये लोक रमून जातात आणि साधू संत मात्र गमून जातात.
त्यांना तर त्याचा खेळ समजतो. अरे म्हणून समुद्रानं आपल्या नैसर्गिक मर्यादेचा न उल्लंघू नये. पृथ्वीवर ज्या नद्या आहे त्या वाहत येऊन त्याला मिळतात, त्याच्या पोटामध्ये ते जातात. नद्या माहेर वाशणी होतात, समुद्रामध्ये जातात म्हणजे माहेर वाशणी, कारण कुठून पर्वतावरून उगम पावतात आणि तिथपर्यंत येऊन धावतच राहतात इकडे. कसं माहेर वाशणी जसं माहेरला जाऊन चार पाच दिवस आराम करायचा विचार करते ती, मी जाईल ना तर उठणार नाही लवकर, झोपूनच राहील. आईत खाईन आणि मनाला वाटेल तितकं फिरेन. तशा या नद्या धावतच सुटता. सूर्याच्या उष्णतेचं निमंत्रण आलं की आकाशातून सासरी पाठवावं असं त्यांना होतं. पुन्हा सूर्याचं निमंत्रण येतं, पुन्हा आकाशात जातं, आकाशातून वरत काम करत 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 परत माहेरी चालले जातात. आकाश आपल्या चारी भावंडांना लेकराप्रमाणे अंगावर खेळू देतं. पृथ्वी, आप, तेज, वायू या चारींना आकाश म्हणतं तुम्ही माझ्या अंगावर किती खेळा. या पृथ्वी, आप, तेज, वायू या चारींना आकाश सांभाळतं. बरं त्याच्याजवळ जाऊ शकत नाही, त्याच्यापासून लांब राहत आहे, पण आनंदित खेळतात. वा ढग घडघड घडघड घडघड, वारा धडधड धडधड धडधड, सूर्यनारायण असा प्रकाश पाडतो की खालचे लोक कूलर लावा काय करा, एसी बंद पडून द्यात. मानव निर्मित ज्या गोष्टी आहे त्या बंद पडून द्यात. हा सगळा परमात्म्याने आकाश म्हणून, आकाश विष्णू आहे. हा सगळा खेळ महाविष्णूचा आहे. पर्जन्य रूपाने माहेरी परत येतात आणि आकाश त्यांना खेळू देतं. वेदाच्या रूपानं परमात्म्याची इच्छा बोलते. आता परमात्म्याची इच्छा कुठून बोलते? वेद जे आहे ते वेद म्हणजे परमात्म्याची इच्छा. परमात्म्याच्या इच्छेनं वेद बोलले जातात. म्हणून ज्यांना वेद येत नाही त्यांनी वेद ऐकायचे. वेदाच्या श्रवणानंच देवाचं ज्ञान होत. म्हणून सूर्याचं सतत परिभ्रमण परमात्म्याच्या आज्ञेनं चालू असतं. पाहतो आता लोक म्हणतात सूर्य अग्नी ओकतोय, अगदी जवळ येत चालला, ते परमात्म्याने आज्ञा दिली आहे, कारण त्याला आणखीन काही खेळ करायचा असेल. जसं आता हा एक खेळ केला, सगळ्या भूमीवरच्या लोकांचे संपर्क बंद. कसा या अग्नीने काही तांडव नृत्य करायचं असेल त्याला, जे काही सगळं अशुद्ध झालंय ते सगळं जाळून शुद्ध. जसं ज्ञानाग्नीने पाप जळत तसं सूर्याच्या तेजानं पृथ्वीवरील दोष जळून जातात. पर्जन्य निर्माण होतो. जगाचं प्रतीक प्राणशक्ती आहे. जगामध्ये काय आहे? प्राणशक्ती. आपल्यामध्ये सुद्धा काय आहे? प्राणशक्ती आहे. जशी जशी प्राणशक्ती कमी होत जाते, का कमी होते तर आपण प्राणशक्ती पासून लांब राहतो. जर आपण अंतर्मुख झालो तर प्राण पाहणं तुम्हाला आता श्वास घेता येत नाही की नाही, तपासताय किती चाललंय, म्हणजे प्राणशक्ती कमी झाली आहे सगळ्यांची. आपल्याकडे प्राणशक्ती कुसपट चांगली आहे, बाकीच्या देशांमध्ये कमी होती म्हणून पटापट 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 पटापट.
आपल्याकडे थोडी अध्यात्म शक्ती आहे म्हणून प्रत्येकामध्ये प्राणशक्ती आहे. त्या भोग प्रधान लोकांची प्राणशक्ती कमी झाली आहे. परमात्म्याच्या इच्छेनं बोटावर नाचणारे लोक एखाद्या माळ्यानं ज्याप्रमाणे झाडावरचे फुलं सुरक्षित ठेवावी आणि मोठी झाली की कापून त्याचे हार करून विकून टाकावं त्याप्रमाणे अनासक्त परमात्मा हा चिद्विलासाचा आनंद उपभोगीत आहे. पाण्यामध्ये ज्याप्रमाणे लाटा निर्माण होतात आणि पाण्यातच मिळून जातात तसं सगळं जग नामरूपात्मक जग परमात्म्याच्या रूपातच जात. शेवटी हे जग परमात्म्यामध्ये जात. सर्वतो भरून राहिलेला हा परमात्मा नामरूपात्मक जगाच्या लाटा निर्माण करतो आणि त्याप्रमाणे प्राण त्याला हुंकार देतो. पाच मी आता लोभाची लाट चालली आहे, जो तो फक्त पैसा आणि त्याच्याबरोबर क्रोधाची लाट. म्हणजे माणूस पुढे निघण्याकरता मरतोय असा असा निघतो पुढे, विचार करत नाही की एवढा मोठा कंटेनर उभा आहे याला ओलांडो का नाही. आपण इतकी गाई थांबायला तयार नाही कोणी. कारण लोभ, काम, क्रोध हाणामारीवर ताबडतोब येऊन जातो मानव. आता तो प्राण जो आहे तो परमात्मा शक्तीचा हुंकार आहे. जाणीव होते पण लोकांच्या ऐन वेळे लक्षात राहत नाही. हे सगळं लोकांना कळतंय की हे घातक आहे पण लक्षात नाही राहत. मोठे मोठे रस्त्यावर कॅमेरे बसवले, काय घडतं हे पाहायला. आता घडून गेल्यावर काय केलं, तपास करायला गेले, एक तर गेला मग हा जाईल, याचं आयुष्य जाईल म्हणून सोडून द्यावं लागतं. आपल्या बरोबर जगताचा खेळ पाहण्याचा आनंद त्यांना वाटतो आणि प्रेमळ पितामही परमात्मा हा खेळ पाहत असतात. पाण्यामध्ये शूद्र डबके असतात, त्या डबक्यामध्ये भेदाभेद सूर्यप्रकाश पडला तरी सूर्यप्रकाश डबक्याच्या मानानं तिथे दिसतो. समुद्रात तसा पडेल, नदीत पडेल, सूर्याच्या प्रकाशामध्ये भेद नाही आहे, डबक्याप्रमाणे तो वेगळा वाटतोय. त्याप्रमाणे प्रकाशासारखा तो प्रसरण पावतो. ब्रह्मदेव हा कीटक आहे, भेदाभेद न करता सर्व प्राणी मात्रांचा खेळ पाहत राहतो. पा तुम्ही, असंख्य प्राणी असे आहे की आपण पाहिलेले नाही, केव्हा तरी दिसतात ते, आपण कल्पना करत नाही, असे विचित्र व्यंग. पण ब्रह्मदेव त्यांनाही जन्मालाच घालतो. पाच मिनिट, डेंग्यूचा डास वेगळा, मलेरियाचा डास वेगळा, काय प्रकार आहे त्याच्यामध्ये. काही डास दजोडे आणून टाकतात. त्या डेंग्यूची आणि त्या मलेरियाची व्हॅक्सिन शोधण्याकरता बिचारे करोडो रुपये खर्च करतात. सायंटिफिक बऱ्याच लोकांचं आयुष्य खर्ची पडत आणि तो एवढासा जीव असतो. पण त्याचं विष मानवाला बाधू नये याच्याकरता विज्ञानाला किती धाव करावी लागते. आता प्रकृत्या वेगवेगळ्या आहे, कोणाला पेलवेल न पेलवेल. म्हणून
असा हा परमात्म्याचा खेळ. बीजापासून झाडाचे लहान रोपटे निर्माण होते. ऊन पाऊस वारा थंडी याच्या खुरानं ते वाढू लागतं आणि त्याला तो थोर वृक्ष होतो. फळं फुलं येतात आणि थोडशाला धान्य येऊन जातं, गहू ज्वारी. पण काय खेळ आहे हा? हे सगळं आल्यावर सुद्धा पुन्हा मनात आलं तर सगळं काळं करून टाकतो. काळ हा त्याचाच खेळ आहे. म्हणून पाण्यात लाटा निर्माण होतात, त्या लाटा ज्याप्रमाणे पाण्यात असतात, नामरूपात्मक जग परमात्म्याच्या संकल्पाच्या लाटा आहे. हे जग जे आहे ते भगवंताच्या संकल्पाच्या लाटा आहे. सर्वत्र तो भरून राहिलेला आहे. नामरूपात्मक जगाच्या लाटा निर्माण होतच राहणार आणि त्या लाटा सूक्ष्म वासनारूपी संकल्प करतात. एवढं सगळं परमात्मा असल्यावर आपल्या मनामध्ये सूक्ष्म वासना असते आणि त्या सूक्ष्म वासनेनं संकल्प होतो आणि पुन्हा वाऱ्याच्या योगानं जसं बीज पडतं आणि पुन्हा झाड निर्माण होतं तसं आपल्या मनामध्ये थोडीशी वासना राहून जाते आणि मग त्या वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. म्हणून संत काय म्हणता, या वासनेला जाळून टाका. जसं बी हे भाजून टाकलं तुम्ही शेतात पेरलं तर उगणारच नाही ते, तशी वासना ज्ञानाग्नीच्या योगानं जाळून टाकली तर ती उगणार नाही. पूर्वी बी बियाणं राखेत भरून ठेवावं लागायचं कारण त्याला कीड लागू नये म्हणून. आता एवढं कीटकनाशक मारून सुद्धा उगतच नाही ते. पूर्वी कधी नाही उगलं तर शेतकरी बियाणं परत घेत नसे आणि बियाणं काय होतं, शेरभर दिलं तर परत शेरभर ज्वारी घ्यायची. केवढी सत्यता होती. आता तो बियाणं विकतो आणि अंगमार कुलबलावून दिवाळ काढून चालला जातो. कोणाला धराल? जळगावचं दुकान बंद आणि चाळीसगाव दुसरं दुकान त्याचंच असत. बरं, बी बियाण्यावर सरकारचं नियंत्रण आहे. सूक्ष्म वासना संकल्प आहे, जगाच्या अफाट वृक्षांचं बीज आहे. म्हणून जगरूपी वृक्ष वाढतो, पल्लव वाढतात, फळं बीज येतात आणि पुन्हा नाश पावतात. सूर्यानं आपल्या प्रकाशाच्या उष्णतेमुळे पृथ्वीवर पाणी आकर्षून घ्यायचं, इंद्राच्या अधीन करायचं आणि इंद्राने पर्जन्य पाडायचं. इंद्राला कर्तव्याचा अहंकार होऊन जातो की मीच पाऊस पाडतोय. कृष्ण अवतारामध्ये देवाच्या जांघावर पाणी टाकून दिलं. देवाने त्याचा अहंकार जिडवला. मग त्याला कामधेनू आणून त्याने भगवंताची पूजा केली. आणि व इंद्राला माफही करून टाकलं देवाने. परमेश्वराचं हे असं मनात डाव नाही ठेवत देव, आपण दाखोरे डाव ठेवत. डाव ठेवतो दुसऱ्याचा, विसरून जात. परमात्मा पा ब्रह्मदेवानं गाई पोरं चोरले, फजिता करून दिली, परत त्याला विसरून गेले. कालिया सोडून दिला त्याला, मर्दन करून टाकलं ते. आपण म्हणतो त्याला संपवून टाकीन, शेत विकीन, पण त्याला संपवेल. म्हणलं चालते हो. पा तुम्ही आता हे मारामारा झाल्या असतील आज इलेक्शनमध्ये. म्हणून नाशवंत आणि अविनाशी, प्रकाश आणि सावली या उण्या जुण्याच्या रूपामध्ये परमात्म्याचा खेळ आहे. म्हणून पृथ्वी काहीच नाही. पृथ्वी काय करेल विचारी?
शक्ती आहे. हा सगळा परमात्म्याचा खेळ आहे. तिला धैर्य परमात्म्याने दिलेलं आहे म्हणून पृथ्वी हे सगळं सहन करते. अज्ञानाच्या आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ, जसे अज्ञान लोक आणि आंधळे लोक खेळतात. सर्व असून सुद्धा अज्ञानी लोक परमात्म्याच्या शक्ती कुठे आहे? कसला परमात्मा असं बोलतच राहत, कारण ती अज्ञान शक्ती आहे. ते परमात्म्याला काय मानत नाही. देवानं दिलंय तर खाऊन पिऊन यावं असंच मत आहे त्यांचं. आपलं संपलं तर दुसऱ्याचं ओढून आणावं. पण रावण हा एवढा वेदांती होता, पण त्याला दुसऱ्याची संपत्तीच आवडायची. विभीषणाचं आपल्या कुबेराचं विमान बळकून घेत देतो का नाही, म्हणजे वेदांताचा काय उपयोग झाला. अशी लंका बांधली की मध्ये कोणी येणार नाही, सगळ्या इकडून तिकडून झाडा मारून यायचं, मग आरामशीर खायचा. पण त्याला एक सांगितलं, एक वानर कधी तुझ्या गावात आलं तर समजा तुझं लग्न संपलं. वानर कसं येईल म्हणे, वानर आणि माणसाला तर आम्ही खाऊन जातो. हा कच्चे आणि आलो वानर. गेलं त्याच्या सभेमध्ये, केली त्याची फजिता आणि जाळली लंका. तरी सावध झाला नाही. म्हणून ते म्हणतात, अत्यंत दरिद्री आणि आंधळे लोक भुकेने कासावीत झाले, अन्नासाठी रस्त्यात वणवण फिरतात, पण दिलेलं पकवान त्यांच्या नशिबानं त्यांना दिसतं का? नाही. तोंडात गेल्यावर कळेल जिलेबी आहे, लाडू आहे, पोळी आहे, वरण आहे, पण दिसतच नाही. आणि दिलं तर असा आदाशाने खातील की थोड्या वेळाने उलटी होऊन जाते. म्हणून आपल्याकडे पूर्वी एक पंगतवाडाची पद्धत होती 50 वर्षापूर्वी. आधी वरण भात भाजी पोळ्या आणि अर्ध खाऊन झालं की मग बुंदी वाडा रे असो. कारण काय, ज्याच्याने पोट भरतं ते खा. आणि मग हे आपल्या लोकांनी काय अर्थ लावला का, ते कमी लोकांनी खावे म्हणून मागून देता म्हणे. ती चर चर होऊन जाते जी पोट भरत नाही गोड पदार्थ. म्हणून ही परंपरा होती, आठवली असेल मला. अर्ध जेवण झालं, भात पोळी, आता लावा रे टाक जिलेबे, शिरा असेल तर शिरा आणि तोही गुळाचा, आणि मस्त टाकलंय त्याच्यामध्ये विलायची ना असा वास सुटला की त्याचं कारण होत. कारण काय खायचं आधी काय नाही खायचं. तुम्ही थोडासा शिरा आधी खाऊन या, गच्च बसून घ्यायला की पुढचं जेवण जात नाही. आधी जेवण करून घ्यायचं हे सगळं, मग गोड पदार्थ पाठवायचे. अशी पंगत वाढायची पद्धत. आता सगळे ठेवून देता समोर. अहो ते कांदे म्हणजे काही विशेष आहे का? पण काही लोक ताटात इतके घेऊन घेतात आणि शेवटी फेकून देतात. हे बफे अन्न म्हणजे जेवण म्हणजे अन्नाची नासाडी आहे. ढीकचा ढीक लाग काय करणार. वाढायला कोणी तयार नाही, गुडघ्याने खाली बसता येत नाही. हे शांती आलं की ते बाईला बसता येते. म्हटलं संकल्प करून पण देवीच्या मंदिरावर बस, मग मला पुण्य कसं काय भेटेल? आता काय तू देवापेक्षा वरत गेली तर पुण्य कुठून आणलं नशीब? काय करायचं, ज्यांना बसता येत नाही त्यांनी संकल्प झाला की बाजूला बसून राहायचं त्या देवाच्या समोर. तसं नाही बसत. हे लक्षणं सांगितली आहे. म्हणून दरिद्रीच्या नशिबात नसतं. जसा एखाद्या आंधळ्याला चिंतामणी सापडला तो सुपारी फोडायला वापरतो, त्याचे तुकडे
त्याचे तुकडे होता पण सुपारी तुटत नाही. चिंतामणी तुटला, सापडला होता चिंतामणी. तसं या मानवांना एवढं अध्यात्माचं परमात्म्याचं ज्ञान असल्यावर ते मंदिराचे पुजारी ट्रस्टी एवढं नाही तर राजे बनतात, मंत्री बनतात, महाशय मंत्री बनतात, पण परमात्म्याला ओळखण्याची बुद्धी होत नाही. परमात्म्याला ओळखण्याची बुद्धी होत नाही, कारण या परमात्म्याचा असाच खेळ चाललाय. ज्या ज्या मानव संताला शरण गेले, ऋषीला संत शरण. सकाळीच मला एकाने प्रश्न विचारला ना, रामाचं कोणतं कर्म चुकलं होतं की त्यांना एवढा वनवास भोगावा लागला? म्हटलं का हो, देवाला कर्म असतं का? देव जगाचा कल्याणाकरता अवतार घेतला. देव कर्म आपल्याला भोगून दाखवतो की असं भोगायचं. देवाला का दोष नाही. राम अवतारामध्ये प्रजेनं निंदा केली ना, सीतेला पाठवून दिलं. काही 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 आधुनिक लोक म्हणतात ना, रामाने काय सत्तेकरता पाठवून दिली? एकदा महात्मा गांधी असं चुकीचं बोलले होते, तो विनोबा भावे म्हणे, बापूजी खाली बस, आम्ही सांगतो तुम्हाला. राजकारणामध्ये घरातल्या कोणत्याही माणसावर करंक लागला की एक तर त्याचा त्याग करावा, नाही तर गादी सोडावी. आता तर ते म्हणतो लागू द्या निकाल. कालचा लागला तर वरती जाऊ, वरती लागला तर त्याच्यावरती जाऊ. असे ओ लालबहादूर शास्त्रीच्या काळात ऍक्सिडेंट झाला, मग रेल्वे मंत्री पद सोडलं. आता खरं मंत्र्याने ऍक्सिडेंट केलेला असतो का? नाही. पण नाही, मला व्यवस्था पाहता आली नाही. बरं, पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नसताना पंतप्रधान पद आलं, शर्यतीत नव्हते. बाकीच्या अनेक शर्यतीमध्ये होते, मुलगी तयार होती. पण नाही, आला नंबर. त्या पदावर शेवट होता देहाचा, झाला शेवट. पण ईश्वर जाणला होता म्हणून सत्याला धरून चालले. ईश्वर जाणला नसता तर त्याच्या आधीच्या माणसाने जर स्वतःच्या हयातीत दोन चार लोक तयार करून बसवले असते. पण नाही, मीच राहीन शेवटपर्यंत. म्हणून ते म्हणतात, केवळ ज्ञानाचा डोळा नसल्यामुळे विवेक आंधळे लोक देवाला मानत नाही. आणि आंधळ्यांच्याच कोशिंबिरीचा खेळ चालू असतो जगात. हा आंधळा, तो आंधळा, तो आंधळा खेळ. आंधळे जेव्हा एकत्र येतात ना, त्यावेळेला त्यांचे खेळतात ते आंधळा खेळ, ती वस्तू शोधाची. कारण खेळ प्रत्येकाला आवडतो. म्हणून इथे अंधशाळा होती ना, तर का पूर्वी त्या दोन्ही आत्या वगैरे सगळे त्या अंधशाळेत याचे घेऊन जायचे. ते म्हणायचे, तुम्ही आम्हाला देव समजता, आमच्या पाया पडता, पण आमच्या मनात काय काय पाप आहे हे तुम्हाला माहिती आहे का? कारण डोळे नाही तरी मनात पाप आहे. मग डोळे आहे त्यांचं पाप जातं का? उलट डोळ्याने तर पाप आत येतं. अनुभव हा खेळ कसा आहे आंधळ्याचा. ज्याला डोळे नाही तो म्हणतो माझ्या मनात पाप आहे, पण ज्याला डोळे आहे त्याच्या मनात पाप नाही, कारण डोळ्यातूनच पाप आत जात. म्हणून ज्ञान चक्षु पाहिजे. चर्मचक्षुने लक्षता लक्ष भेना. दशरथ राजाला श्राप झाला की तू पुत्र पुत्र करत मरशील, कारण दशरथाच्या हातून मारला गेला. हा युद्धामध्ये जर मारला असता तर दशरथाला कर्म भोगावं लागलं नसत. पण दशरथ राजा हा देव अंश होता म्हणून दशरथ राजा स्वर्गाला गेले.
आणि स्वर्गातून खाली आले. दशरथ राजा काश्यप ऋषीचा अंश होता, कौसल्या आदिती मातेचा अंश होता, तेच यशोदा नंद झाले. म्हणून यांना कर्मदोष लागतो, लागत नाही. आपल्यासारख्याला कर्मदोष भोगावा लागतो. अशा जीवनामधला खटाटोप ज्यांच्या पदरी पडणार, काय आंधळ्याला काय उपयोग होणार, अशा प्रमाणे ज्या लोकांना ईश्वर करत नाही ते या जगामध्ये आंधळ्याचा खेळ करत बसतात. कसला देऊन कसलं पुण्य, काय देवळात जाता, काय ऐकता, कारण त्यांना कळत नाही येते. पण ज्या वेळेस एखादा प्रसंग येतो त्यावेळेस मात्र त्यांना जाणवतं ते की आपलं चुकलं. किंवा एखाद्या महासंताची भेट होते तेव्हा कळतं की कधीच पूर्वी केलं असतं तर बरं झालं असतं. काल ज्ञानेश्वरीची महती म्हणून उदाहरण सांगतो. एक भगिनी आली, ती म्हणे दादा केव्हा केव्हा तुमचं हा मोबाईल आहे ना आमच्याकडे ऐकू येत नाही. ऐका उदाहरण काय, 65 वर्षाचं वय आहे, नाही आलं तर या ज्ञानेश्वरी ऐकण्याची इतकी गोडी लागली म्हणे नवरात्रापासून. तसं तर प्रवचन ऐकायचे लागेल, पण हे ज्ञानेश्वरी जर 8-9 वाजेपर्यंत नाही ऐकू आली तर रात्री 2 वाजता जागले की मी 2 वाजता मोबाईल ओपन करते, 2 ते 3 ज्ञानेश्वरी ऐकत बस. नाही समजली तर परत, नाही समजली तर परत. आणि एक शब्द बोलून गेली ती भगिनी मला, मी तिथेच होतो, म्हणे खरोखर असंच जीवन शेवट आला पाहिजे. संपलं. जीवनाचा शेवट असाच आला पाहिजे. तिसऱ्यांदा सांगतो हे उदाहरण. या इथे बस नेहमीच्या प्रवचनाला या जागेवर बस. पण कळून चुकलं की 2 वाजता जाग आल्यावर, कारण ते त्याची ती आवडी आणि गोडी आहे. म्हणून ते म्हणतात आश्रम धर्माला क्षणाक्षणाला पळून उदात्त विचारांनी विद्वान लोक यज्ञ यागादी करून मग सुद्धा आरंभतात, पण वेदमूर्तींना बाजूला सारून देवतांना प्रसन्न करतात आणि त्या मूर्त्या कधी यज्ञ करणाऱ्यांच्या समोर प्रकट झाल्या आहेत का तर नाही. ज्या देवाचा तुम्ही यज्ञ करता तो देव तिथे कधी प्रकट झाला नाही, तो प्रकट झाला असा भाव करून जगावं लागतं. त्याच्या आधी माऊलीने ज्ञान यज्ञ कसा करावा आपल्या शरीरामध्ये ते सांगून टाकलं. पाहा तुम्ही, जसा जसा आपण जपाला सुरुवात केली लोकांचा उत्साह इतका वाढला होता, ए चिठ्ठ्याच्या चिठ्ठ्या करून आणायचा लोक. आणि त्यातले काही लोक आताही परवा पुरींनी आणलं ना द्वितीयेच्या दिवशी 8 लाख जपाला, म्हटलं घे रे जा सांग रामाला तुझ्या भक्तांचा 8 लाख जपाला चालू आहे. आता संख्या करायची गरज नाही, जो येईल त्याचं निवेदन करायचं, त्याचे चिठ्ठी असते ती देवापुढे वाचायची, अमुक अमुक भक्ताने इतका जप केला आहे तुला समर्पण. पाहते ज्ञानेश्वरीमध्ये संख्यासुद्धा मी मुद्दाहून ठेवलेली कधीची, 31/5/2018 अखेर रामनाम जप 23,15,21,350 जय श्रीराम. म्हणजे या जपयज्ञाला शेवटच नाही आहे ना, कशाची समाप्ती जपयज्ञाची, तो चालू ठेवायचा आहे. कुठपर्यंत, जोपर्यंत आपला शेवटचा श्वास येतो. पुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा गोपाल कृष्ण भगवान की, सत्यगुरु राय कृपा मज केली परिणय घडली सेवा काही. मस्तकी तो जाणा ठेविला करो.